-e -e सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी नमस्कार सी के मराठी मध्ये आपले स्वागत मी पायल पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारधीवाडा या ठिकाणी हिंगोली शहर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कार्यवाही सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश कुमार देशमुख शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे पोलीस उपनिरीक्षक नितीन केनेकर पोलीस उपनिरीक्षक कांबळे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे एल बी शाखेचे हवालदार शेख शकील मुझीब पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर ठोंबरे उमेश जाधव दिलीप बांगर अस्लम गारवे व सुनील जैस्वाल गजानन होळकर ज्योती जोंधळे यांची धडाकेबाज कामगिरी हिंगोलीच्या पोलीस स्टेशनच्या समोर पारधी वाड्यातून अवैध हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले गजानन होळकर ज्योती जोंधळे यांची धडाकेबाज कामगिरी हिंगोलीच्या पोलीस स्टेशनच्या समोर पारधी वाड्यातून अवैध हातभट्टी दारूचे गड्डे उद्ध्वस्त केले व सिंधी अवैध व तीन महिला व एक पुरुष देशी दारूचे दुकान फोडून ते पंधरा ते वीस देशी दारूचे बॉक्स चक्क एमएससीबीच्या कार्यालयात साठवण पारधी वाड्याला लागत असलेल्या एम कार्यालयात या बॉक्सची साठवणूक केली होती या प्रकरणात एम छोटे मोठे कर्मचारी असल्याची चर्चा समोर येत आहे कारण एम आवारात वॉचमन सुरक्षा रक्षक असूनही त्या ठिकाणी साठवण केली कशी याचा अर्थ छोट्या मोठ्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एमएसीबीच्या कार्यालयातील राहत्या घराला बनवले अवैध देशी दारूची गोडाऊन व तीन महिला व एक पुरुष गजाड करण्यात आले आहे ही कार्यवाही करणारे दबंग अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश कुमार व पोलीस निरीक्षक पंडित कचवे या कारवाईमुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील अवैध दारू व्यावसायिकांनी घेतला धसका सिके मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव सह सर्पमित्र पटेवकर